नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आज महागाई वाढ झालेली आहे चला तर तर काय संपूर्ण बातमी पाहूया चॅनल जर नवीन खाली सबस्क्राईब बटनला क्लिक करा केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ करण्यास मंजुरी दिली आहे आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली देशासमोर उद्भवलेल्या करोनाच्या संकटात संदर्भातही वेळावेळी चर्चा झाली महागाई भत्ता म्हणजे काय सरकारी कर्मचाऱ्यांचे राहणीमान उंचवण्यासाठी महागाई भत्ता डी ए दिला जातो जगात केवळ भारत पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो गेल्या अनेक दिवसापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्ता वाढवण्याची मागणी करण्यात येत होती मार्च महिन्याच्या पगारापासून मिळणार डीए यापूर्वीच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी राज्यसभेमध्ये लेखी उत्तरात मार्च महिन्याच्या पगारापासूनच केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळायला सुरुवात होईल असे स्पष्ट केले होते भारतात एकोणीसशे बहात्तरमध्ये मुंबईतील कपडा उद्योगात सर्वप्रथम महागाई भत्तेची सुरुवात झाली यानंतर केंद्र सरकारने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता द्यायला सुरुवात केली होती वाढत्या महागाईचा ताण सरकारी कर्मचाऱ्यांना पडू नये या मागचा उद्देश होता ऑल इंडिया सर्व्हिस ॲक्ट एकोणीसशे एकावन्न अंतर्गत होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देता यावा यासाठी एकोणीसशे बहात्तरमध्येच हा कायदा तयार करण्यात आला होता